तर एक महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येते ती म्हणजे 10वीचा उर्वरित एक पेपर देखील पुढे ढकलण्यात आलेला आहे. 31 मार्च नंतर ही तारीख या पेपरची तारीख निश्चित करण्यात येणार आहे. शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी कालच पहिली ते आठवीपर्यंतच्या सर्व परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता आणि यावेळी 10वीचे पेपर हे वेळापत्रकानुसारच होतील हे स्पष्ट करण्यात आलं होतं. परंतु आता 10वीचा एक पेपर देखील पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि हा पेपर कधी घेतला जाणार याची तारीख ही 31 मार्च नंतर निश्चित केली जाणार आहे. सध्या 10वीचे पेपर सुरू आहेत आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवर 1 ते 8वीपर्यंतच्या सर्व परीक्षा या रद्द करण्यात आलेल्या आहेत. परंतु 10वीचे पेपर रद्द होणार नाही अशी माहिती समोर आली होती. परंतु आता यामध्ये बदल करत 10वीचा एक पेपर हा रद्द करण्यात आलेला आहे आणि तो पुढे ढकलण्यात आलेला आहे. 31 मार्च नंतर हा पेपर कधी होणार याची तारीख निश्चित होणार आहे. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची बातमी आहे ती म्हणजे एक पेपर हा पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि 31 मार्च नंतर या पेपरची तारीख निश्चित होणार आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे. अधिक माहितीसाठी प्रशांत गोडसे आपल्या सोबत आहेत. प्रशांत, 10वीच्या वेळापत्रकामध्ये आता बदल करण्यात आलेला आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आता एक पेपर 10वीचा पुढे ढकलण्यात आलेला आहे, काय अधिक माहिती आहे? बरोबर आहे, ज्या पद्धतीने कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव राज्यभरात वाढताना दिसतोय याच पार्श्वभूमीवरती शिक्षण मंत्री ज्या आहे वर्षा गायकवाड यांनी आज हा निर्णय घेतला आहे का जो उर्वरित 10वीचा जो पेपर आहे तो जो होणार होता सोमवारी तो पुढे ढकलण्यात आला आहे. त्यामुळे आज देखील 10वीचा पेपर म्हणजे 2 पेपर राहिले होते. काल ज्या पण पत्रकार परिषद झाली त्यावेळेस त्यांनी जाहीर केलं होतं की आपण परिस्थिती बघून त्यावरती निर्णय घेऊ. त्या अनुषंगाने आज वर्षा गायकवाड यांनी निर्णय घेतलेला आहे आणि 10वीचा जो राहिलेला पेपर आहे ते तो पुढे ढकलण्यात आला आहे आणि त्या पेपरची तारीख आहे ती 31 मार्च नंतर जाहीर करण्यात आल्याचं त्यांनी स्पष्ट केलेलं आहे. धन्यवाद प्रशांत दिलेल्या माहितीबद्दल. तर 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी ती म्हणजे 10वीचा उर्वरित एक पेपर हा पुढे ढकलण्यात आलेला आहे आणि 31 मार्च नंतर हा पेपर कधी होणार याची तारीख निश्चित होणार आहे.